नमस्कार, मी हरीश. आपण पाहतात अमरावती सिटी न्यूज. मित्रांनो, आज अमरावती शहरातील राजकीय वातावरण खूप मोठ्या प्रमाणात तापलेलं होतं, कारण की आमदार रवी राणा यांनी 4 ते 5 दिवसाअगोदर शिवाजी महाराज यांचा पुतळा राजापेठ पूल येथे बसवला होता, आणि त्या पुलावरून अमरावती शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात राजनैतिक भूकंप आलं. आमदार रवी राणा हे कसे काय करू शकतात, आमदार रवी राणा कोणती परवानगी घेतली, अशा खूप मोठ्या प्रमाणात येते वातावरण चिरडले होते. परंतु शिवभक्तांनी याचे स्वागत केले आणि अमरावतीतील नागरिकांनी आमदार रवी राणा यांचे स्वागत केले की शिवाजी महाराज हे आमचे पूजनीय आहे, यांचा पुतळा तुम्ही बसवला, आज खूप मोठं काम केलं आहे. परंतु अमरावती शहरामध्ये आज पहाटे सकाळी 4 ते 5 वाजताच्या दरम्यान शिवाजी महाराजचा पुतळा मित्रांनो काढण्यात आला, आणि अमरावती शहरामध्ये एकच चर्चेला उधाण आले की आमदार रवी राणा यांनी बसवलेला पुतळा हा राजकीय षडयंत्रामुळे यशोमतीताई ठाकूर यांनी काढलेला आहे, आणि खूप मोठ्या प्रमाणात अमरावती शहरामध्ये चर्चेला उधाण आले. आणि आमदार रवी राणा यांना पोलीस विभागांनी सकाळी 2 ते 3 वाजतापासून नजरकैदेत ठेवण्यात आले. त्यानंतर आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यावर दुपारी 2 वाजताच्या नंतर हल्ला बोलण्याची सुरुवात केली मित्रांनो. आणि उद्धव ठाकरे मुर्दाबाद असे खासदार नवनीत राणा यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर येथील त्यांच्या युवा स्वाभिमान कार्यकर्त्या आणि शिवभक्तांनीही मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे मुर्दाबाद अशा घोषणाबाजी केल्या. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांना नजरकैदेत करून वसंत हॉल येथे मित्रांनो नजरकैद करण्यात आले. परंतु मित्रांनो, अमरावती सिटी न्यूज चॅनलचा एकच प्रश्न आहे अमरावती जिल्हा प्रशासनाला की अमरावती जिल्ह्यामधील किंवा अमरावती शहरामध्ये ज्या प्रकारे गुटखा माफियांनी प्रत्येक नागरिकांच्या अमरावती शहराच्या नागरिकावर ज्या प्रकारे अतिक्रमण गुटखा माफियांनी केलेलं आहे, हा तुम्ही अतिक्रमण केव्हा हटवणार? अमरावती शहरामधील प्रत्येक गल्लीमध्ये किंवा अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गल्लीमध्ये ज्या प्रकारे वरली मटका जुगार सुरू आहे, हे अतिक्रमण तुम्ही केव्हा हटवणार? अमरावती शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बाहेरचा पैसा येतो आणि पैसा हवालाच्या मार्फत अमरावती शहरामध्ये दिला जातो, हे अतिक्रमण तुम्ही केव्हा हटवणार? अमरावती शहरामध्ये मागच्या 2020, 2021 आणि 2022 आता सुरू झालेला आहे, येथे खूप मोठ्या प्रमाणात लाचखोरी अधिकारी करत आहे, यांच्यावर जो अतिक्रमण लाचखोरीचा झालेला आहे तो तुम्ही केव्हा हटवणार? हे तुम्हाला हटवायचं नाही. परंतु ज्या महाराष्ट्राला शिवाजी महाराजांनी संपूर्ण दुनियामध्ये संपूर्ण देशामध्ये ओळख निर्माण करून दिली, त्यांच्याकरिता तुमच्यापाशी 10 बाय 10 किंवा 1 तुमच्यापाशी जागाही नाही, हा प्रश्न आमचा अमरावती सिटी न्यूज चॅनलचा आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटते, प्रशासनाने आज जो केलं हा एकदम चुकीचा निर्णय आहे का योग्य, हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओशी आणि माझ्या बोलण्याशी सहमत असाल तर व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर शेअर करा. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत. तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज.